केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मालदीवच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असून आज त्यांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची भेट घेतली दोन्ही राष्ट्रांमध्ये क्षमता बांधणीविषयीची वचनबद्धता आणि या क्षेत्रातल्या भागीदारीला वृद्धिंगत करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये विचारविनिमय झाला तत्पूर्वी राजनाथ सिंह आणि मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया अहमद दिदी यांच्यात शिष्टमंडळ स्तरावर द्विपक्षीय बैठक झाली या बैठकीत उभय देशांदरम्यान संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर तसंच संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नवनवीन उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा झाली सिंह यांनी मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली यावेळी भारताच्या सहकार्यातून मालदीवमध्ये सुरू असलेल्या संरक्षण आणि पायाभूत सुविधांच्या विकासकामांबाबत विचारविनिमय झाला राजनाथ सिंह यांच्या हस्ते हो आज एका समारंभात मालदीव तटरक्षक दलाला जलदगस्ती नौका सुपूर्द करण्यात येणार आहे